गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. मागील वर्षीच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या विसर्जना दिवशीच्या काही आठवणी. आजचं विसर्जन कसं झालं? एक नंबर. पोलिसांनी सहकार्य केलं आम्हाला भरपूर, चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं बद्दल पोलिसांचं आभार आहे. आम्ही नगरपालिकेचं आभार आहे आणि पालकर मॅडमचं आभार आहे. कशाबद्दल? पालकर मॅडमांचं शूटिंग केल्याबद्दल. कारण आम्हाला तुम्ही दाखवत आहे हे महत्वाचं आहे. जनगर्जना लाईव्ह मध्ये आम्ही दिसतो हे महत्वाचं आहे. जनगर्जना लाईव्ह मध्ये त्या चॅनल मध्ये आपली सही दिसतात त्याबद्दल मॅडमचा आभार आहे आणि त्या चॅनलचं पण आम्ही आभारी आहे. जे तुम्ही गड इंग्लज मध्ये आज नियोजन केलं होतं ते मस्त होतं. कसं चॅनलने जे प्रयोग केलेत प्रत्येक मंडळाचे त्याबद्दल मी त्यांचाही आभारी मानतो आणि प्रत्येक गणेश मंडळाला जे ट्रॉफी देऊन तुम्ही सत्कार केला त्याचाही मी आभारी आहे. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन पवन कंगुरे सह लता पालकर गड इंग्लज. पुढच्या वर्षी लवकर. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन महेश केसरकर सह लता पालकर मॅडम. धन्यवाद. अजूनपर्यंत लोक बसले आहेत, खाणं पिणं सुरू आहे. नमस्कार. आणि नदी घाटाच्या जवळपास असणाऱ्या त्यातल्या सर्व माता भगिनी सुद्धा या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या दारामध्ये अजून सुद्धा होते. आता मी आहे नदी घाटावर आणि रात्रीचे तब्बल 2 वाजलेले आहेत. अजूनही कितीतरी गणपती बाप्पा मंडळाच्या गणपती बाप्पांचं विसर्जन बाकी आहे. मी इतका वेळ झालेला आहे तरीही कार्यकर्त्यांमधला उत्साह कमी झालेला नाही आहे. कसलं भारी आहे इथं वातावरण. एकनाथ शिंदेने परवानगी दिली आणि गणपती लगेच विसर्जन करायला डॉल्बी बंद हे बंद ते बंद. गणेश गणेश दोन्ही गणपती एकत्र आरती करायची. हा नवसाचा आणि तो गणपती बाप्पा. रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि माझ्या पाठीमध्ये आपण बघू शकताय अनेक गणपतींच्या अजूनही रांगा लागलेल्या आहेत. गणपती बाप्पा मोरे. किती गणपतींचं विसर्जन झालं? सगळ्या गणपतींचं विसर्जन किती वाजेपर्यंत होईल असं वाटतं? आता 2 वाजले. सकाळी गेल्या वर्षी सकाळी 6 वाजलेले. नगरपालिकेचे कर्मचारी सकाळी 10 वाजल्यापासून नदी घाटावर या ठिकाणी हजर आहेत आणि या ठिकाणी आपण बघितलंय की तराफ्यांचा वापर योग्य पद्धतीने झालेला आहे. आईट सुद्धा या ठिकाणी यांनी केलेली आहे.
विसर्जनाच्या वेळी जो ढिसाळपणा होता तो यावेळी दिसून येत नाही आहे. आणि मला वाटतंय जनगर्जना लाईव्हच्या बातमीचाच हा इफेक्ट असेल. एकंदरीतच या ठिकाणचं वातावरण अजूनही उत्साही दिसतंय आणि या कर्मचाऱ्यांनीही अहोरात्र मेहनत करून विसर्जनाचा हा जो कार्यक्रम आहे तो सुरक्षितपणे आणि योग्य प्रकारे केलेला आहे. गणपती बाप्पा मोहर आहे, पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लवकर आहे. परत गणपती बाप्पा मोहर्या मोर्या. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन बजरंग सह लता पालकर गडिंग्लज. गणपती बाप्पा मोहर्या पुढच्या वर्षी लवकर आहे.